किधर है ए भाभी ना भाभी ने तो करता थे तो पार्टीचे प्रभारी गोयचे प्रभारी सी टी रवीजी ऑल इंडिया नॅशनल जनरल सेक्रेटरी तसेच आमचे दोन्ही आमचे इलेक्शनचे प्रभारी देवेंद्र फडणवीसजी सहप्रभारी किशन रेड्डीजी दर्शना जर्दोशजी ही आज आयिल्ली आणि एक इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आणि इलेक्शन मॅनिफेस्टो कमिटी हे दोन ज्यो कमिटी असतात त्यांच्या बरोबर त्यांची एकंदर चर्चा झाली किती एकंदर काम या संदर्भातलं त्यांचे उलोप झाले. आमचे इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी असा त्याचे कन्व्हेनर आमचे विनय तेंडुलकर को कन्व्हेनर नरेंद्र सावयकर आणि बाकी सगळे मेंबर आणि तसेच मॅनिफेस्टो कमिटी जी असा त्याचे कन्व्हेनर लक्ष्मीकांत पार्सेकर आणि को कन्व्हेनर त्याचे असतात आमचे सुभाष शिरोडकर. एकंदर इलेक्शन म्हणून कशा पद्धतीने आम्ही मॅनिफेस्टोच्या संदर्भात पुढे वचतो एकंदर इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी म्हणून एकंदर किती काम कशा पद्धतीचे आम्ही हे पुढे वचतो या संदर्भातली एकूण चर्चा इंटरॅक्शन हे आजच्या आमचे देवेंद्र फडणवीस सी टी रवीजी यांच्या उपस्थितीत झालं. आज एम जी पी आणि टी एम सीची युती झाली, भाजप युतीसाठी प्रयत्नशील होतो एम जी पी बरोबर, काय चर्चा झाली आज, काय स्ट्रॅटेजी बदल? कसं आहे की या त्या संदर्भातलं हे जे आहे युती जी आहे ही युती आम्हाला वाटत होतं की करायला पाहिजे म्हणून, पण एक एम जी पीनं टी एम सी बरोबर आपलं संधान बांधलेलं आहे, बघूया येणाऱ्या दिवसात त्यांचं कसं काय पुढे जातं आहे ते. त्यामुळे आज त्याच्यावर एखादं मी बोलणं चुकीचं ठरेल, विचार विनिमय करून मी उद्या त्यांच्या संदर्भात तुमच्याशी बोलतो. आता त्याच्याबरोबर उलोवप हांव काय करनासलो, त्यामुळे आमचे प्रभारी जे असतात ते त्यांच्याकडे उलयतले आणि त्यामुळे त्यांच्या त्या संदर्भात मी त्यांच्याकडे उलयता किती असतात त्यानंतर हांव तुमच्याकडे उलयता. पण नोईज जी एकदम उलवून पळतले त्यांच्याकडे ना ते एक्झॅक्ट हांव त्या संदर्भात उलोवप आमचे जाऊन त्या संदर्भात ही चर्चा आशिल्ली ती आमची मॅनिफेस्टो आणि ह्याच्या संदर्भातली केवळ निवडणुकीच्या इलेक्शनाच्या मॅनिफेस्टो कमिटी आणि इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी या संदर्भातली चर्चा आशिल्ली. तुम्ही जो उलयता त्या संदर्भातली मुख्यमंत्र्याबरोबर एखाद्या किती असतात जर त्या संदर्भात तुम्ही उलवचे सर एम जी पी ना ऑन बोर्ड जाल्यार दुसरी खंयची पार्टी तुम्ही डिस्कस करतले? ना अजिबात ना, भारतीय जनता पार्टी आणि कोणाकडे उलोवपूय करपाक शकना हे आम्ही पहिलीच क्लियर केलं असा. बी जे पी ही स्वतः आम्ही म्हणलेलें असा, कालूय आम्ही सांगितलें कोण येता बरोबर जाल्यार तांकां बरोबर घेवन, कोण येना आसत जाल्यार स्वता इंडिविज्युअली भारतीय जनता पार्टी वचतली. रविनायकाची एंट्री अजून पर्यंत त्यांच्यांनी राजीनामो दिवं ना, राजीनामो दिल्या नंतर फुडली हे ठरतात. फडणवीसांचा दौरा हा का पूर्वनियोजित दौरा होता की अचानक झालेला आहे? अचानक जावना तो पूर्ण पूर्वनियोजितूच आशिल्लो दौरो, कारण प्लॅन करूनच ऑलरेडी ठरेल त्या पद्धतीने आले. सर तुमच्याकडे गोविंद गावडे कॉन्टॅक्ट आहे की त्याचं इंटरसेडेशन किती म्हणतालो? गोविंद गावडे तुमच्याकडे असे म्हणतो उलोवपाक की तो गोविंद गावडे आमचे पार्टीचे मंत्री असतात आणि त्यामुळे ते पार्टी बरोबर पार्टीच्या सहकारा भीतर असतात. जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश असणार? खाणींच्या संदर्भातली ती डिटेल जी असा ते आमचे ती समिती जी असा त्याच्यावर हांव कसं उलयतो, ती समिती येणाऱ्या दिसांनी उलयतली डिस्कस करते आणि फुडल्या परत गोविंद गावडेकूच सपोर्ट करतले काय तुम्ही दुसरं विचार? अजून त्याच्या संदर्भातलं विचार अजून काय येताले मॅट Goa government and the meeting chaired by the Honorable Chief Minister, we have gone one step ahead. MPT has also been given a specific protocol for testing and also the airport testing has been done. All the airlines that are coming not only from the high risk areas, also from the areas and countries which are flights coming into the Sri Lanka are not listed as high risk, also are being tested. So Goa government has gone one step ahead than the national protocol that have been put in place so that we are able to keep Goa safe. So already the samples have been sent for genomic sequencing to Pune
and they have been, those five people have been kept in the isolation which have been areas which have been notified by the government. So that to states, jo, and neighboring that states also, those are the people, so the whole thing is being verified where they came, each and every aspect put in. So it. Neighboring, nothing to worry as of now. So neighboring states have already detected Omicron virus. Rani, New Year Akhla Gandhan, Churche, Flores. This is not from within the state of Goa, this is from the ship. So all the details of Dr. Utkarsh, who's an epidemiologist, has already given it to the media. He had a press briefing today. So I think best is if you stick to the press briefing given by the doctor, so that there is no miscommunication again. So New Year acha drushtikonatlyan kire step special precaution kay ghetle janar ka mhanje kay nirbandh amcha amcha kade already lok bahirun je yetat ami goa madhe yetat ami mukhyamantri ni already decisions ghetlele ahet ami double vaccination magto tumhi mumbai la gelav you have to carry your double vaccination certificate. So basically all these things what are there already are being done, but one thing every Goan should remember, every citizen of Goa should remember, the state government is very very sensitive and alert. We do not want any kind of situation in Goa. We are a tourism state, and same time we need to see that the being a tourism state, being a favored destination in the country, we also need to see that the protocols are strictly followed and adhered to. Also, I would like to appeal to everybody, though I am also that whatever the SOPs brought out by the government, to stick to those SOPs. And as of now, every traveler, international traveler coming in, because this is generally a virus coming from abroad. So, from basically from this high-risk area identified by the government of India. So, I think as of now we are fine. Government is taking steps. We are also testing facilities have been enhanced at the airports. Everything has been followed as per the government. New variant achi testing facility kanna parin available jaun shakta goan. New variant achi sadhya ami genome sequencing and already amche Dr. Iran pur task force meeting in sanglele asal. We want to activate that in Azilo. आणि आमचे गोवा मेडिकल कॉलेज आम्ही ते करतले जीनोम सिक्वेन्सिंग मशीन जे हांवें पयली प्रपोज केल्ले ते मुख्यमंत्री कडेन चर्चा करून ते आमकां बेगिना बेगीन हाडपाचो प्रयत्न आमी करूं शकता, पूण सद्या वी हॅव सेंट इट टू पुणे. सो मोस्ट ऑफ द स्टेट्स आर सेंडिंग इट टू दीज नोटिफाईड सेंटर. सो लेट्स फॉर एज ऑफ नाव इट्स फायन, बट लेट अस सी व्हॉट. सर फाल्यां डिटेक्ट झालो जाल्यार तांकां फॅसिलिटीज खंयचर दवरतले? आमी ऑलरेडी नोटिफाय केल्ले न्ही कन्सोलेम आनी एक हॉस्पिटल. तांकां वेगळें मेडिकेशन लागता कशें कितें? आमचे डॉक्टर आणि एक्सपर्ट्स ठरयतले किती आहे ते जे नॅशनल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठरयता तोच प्रोटोकॉल असतो. आम्ही व्हेरिएशन करू शकना. ट्रीटमेंट प्रोटोकॉल बी तोच असतो, ते जे ठरयता तोच असतो. आम्ही जे केला स्टेट गव्हर्नमेंटान जे केला, इट इज मोर वन स्टेप अहेड ऑफ व्हॉट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज सजेस्टेड. म्हणजे आम्ही ते म्हणजे हाय रिस्कातले येतात तेच टेस्टिंग करप. आम्ही सगळे फ्लाईट जे इंटरनॅशनल येतात इवन फ्रॉम नॉट हाय रिस्क एरिया आम्ही टेस्टिंग त्यांची ऑलरेडी चालू केलं असं मुख्यमंत्री ऑलरेडी निर्णय त्या तशाच तऱ्हेने घेतला असं. लोकांक किती लोकांक किती हे प्रिकॉशन मेसेज आत नाही. आम्ही आता सगळ्या चार्टर फ्लाईटच्या ह्याच्यावर काय परिणाम होईल का हे जर केंद्र सरकार ठरवते बेस्ड ऑन व्हॉट इज द सिच्युएशन. 19 तारखेला म्हणत होते ना बोलते, तर बघूया तेव्हा व्हॉट इज द सिच्युएशन. जॉर्जिया अँड रशिया नाही ऑलरेडी दिला, ऑलरेडी सगळे आयला, ऑलरेडी प्रुडंटर आयला. माझा स्टेटमेंट चॅनलाचे राहा.